बदलापूर शहरात मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भेडसावत आहे, त्यामुळे बदलापूरकरांच्या घशाला कोरड पडण्याची वेळ आली आहे. मात्र शहरातील पाणी टंचाई कृत्रिमरित्या केली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. भविष्यात मुबलक पाणी मिळावं यासाठी नागरिकांवर आंदोलन करण्याची वेळ येऊ शकते. बदलापूर शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि काही परिसरात MIDC कडून पाणी पुरवठा केला जातो, मात्र प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे बदलापूरकरांना मुबलक पाणी मिळत नाही. शहरात टँकर माफियांसाठी कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जातोय. विशेष म्हणजे शहरातील काही नेते टँकर लॉबी चालवत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. बदलापूरच्या लोकसंख्येत मागील काही वर्षात मोठी वाढ झाली आहे, मात्र लोकसंख्येत वाढ झाली असली तरी शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळू शकतं इतका पाणीसाठा बदलापूर शहरात आहे. मात्र प्रशासनानं पाण्यासाठी नियोजन न केल्यामुळं पाणी टंचाईची भीषण समस्या बदलापूरकरांना भेडसावत आहे. सध्या शहरात टँकरची मागणी वाढली आहे. एका टँकरसाठी गृहसंकुलांना प्रतिदिन 1.5 ते 2000 रुपये भूर्दंड सहन करावा लागतोय. एकीकडे शहरात पाणी टंचाई असताना टँकर माफियांना पाणी मिळतं तरी कुठून, असा सवाल संतप्त नागरिक करतायत. त्यामुळे प्रशासनच कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जातोय. त्यामुळे टँकर माफियांवर जरब बसवत मुबलक पाणी देण्यात प्रशासनाला यश येणार का हे पाहावं लागणार आहे. अजय जोशी, ABC News, बदलापूर.